हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो मैं आता माहितीच आहे, मी शेगावला आलेली आहे। तो आज माझे इकडच्या ट्रिपचा लास्ट डे आहे। सो आता मी आनंद विहारमध्ये फिरते आहे जरा। पण तिकडे बघतो आहोत हे श्रीराम आणि लक्ष्मण आणि शबरीमाता यांचं आहे। किती सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकतात। आणि आता आम्ही आलेत मार्केटमध्ये। सो आम्ही इकडचे जे 5-10 मैल ते फिरणे ही ओवी तिला तुम्ही ओळखतच असाल। सो आता मी 5-10 करतो आहे शेगावमधले। तर फर्स्ट आम्ही जातो आहे कृष्णाजींचा मळा। ऑटोवाले आहेत, हे ऑटो रिक्षावाले आपल्या तिकडच्या आजूबाजूचे जे धाम आहेत, जे मंदिर आहे ते फिरवतात। सो आता आपण जाऊया मंदिराच्या इकडनंच जायचा रस्ता आहे। कृष्णाजींचा मळा बेस्टला आहे। सो जाऊया। सो तुम्ही 5-10 बघायला टांगाही असतो, नाहीतर तुम्ही ऑटोनेही जाऊ शकता। सो आता जाते आहे मी। बघू शकता तुम्ही गजानन महाराजांचं मंदिर आहे। आज गुरुवार असल्यामुळे ते खूप गर्दी आहे। सो चला, तर आता दिसली रेल्वे आहे। आता आपल्याला रेल्वेच्या त्या साईडला जायचं आहे। बघा कृष्णाजींचा मळा जायचा रस्ता। सो जाऊया। आता मी पोचली आहे कृष्णाजींच्या मळ्यामध्ये। सो बघू शकता तिकडे हे आहे शंकराचं मंदिर आहे मळ्यात। सो आता जाऊया। बघा किती सुंदर परिसर आहे इकडचा, आणि आजूबाजूला ही शेती आहे। सो चला जाऊया या मंदिराकडे जायचा रस्ता। इकडे तुम्ही बघू शकता हे वडाचं झाड आहे। सो आणि इकडे समाधीसुद्धा आहे। आता आपण मंदिरात जाऊया। खूप सुंदर असं मंदिर आहे इकडचं बांधकाम, मंदिराचं खूप छान आहे। आजूबाजूचा परिसर आहे, खूप शांत वाटतं इकडे आल्यावर। सो हे बैल आहेत तिकडे चरायला आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। ही ओवी मग इथे मस्ती करते आहे अशीच। आता तुम्ही बघता हे इकडचं फुलांचं मार्केट आहे, इकडे फुलांचा रिलाव चाललेला आहे, बघू शकता। आता आपण जाऊया मंदिरात। हे आहे शिव मंदिर आहे। सो खूप सुंदर मंदिर आहे। तर तुम्ही आलात शेगावला तिकडे भेट द्या मंदिराला। चला बघू शकता ते संगमनेरी मंदिर आहे। आता मी जाते महाराजांच्या प्रकट स्थळाकडे। सो हे आहे महाराजांच्या प्रकट स्थळ, तिकडे महाराज प्रकट झालेले आहे। सो हे जे आहे महाराज, ह्या झाडाखाली महाराज प्रकट झाले होते। सो आता आपण जाऊया।
आता मी जाते बनकट सदनाकडे. सो हे प्रकस्टापासून जवळच आहे, तुम्ही चालतही जाऊ शकतात. चला तर जाऊया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन ठिकाणचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आहे बंकट सदन, इकडे त्यांनी एंट्री केलेली आहे. चला तर बघू शकता. सो याच्यानंतर मी जाणार एका अजून मंदिरात, देवीचं मंदिर आहे, तिकडे जाते आहे मी. आता हे आमचं आहे पाच धाममध्ये शेवटचं पाचवं धाम. सो आता इकडनं आम्ही जाणार गजानन महाराजांच्या मंदिराकडे परत. सो बघू शकतात हे मंदिर खूप असं सुंदर आहे. सो आज इकडेच मी शेगावची ट्रिप संपते आहे. आम्ही संध्याकाळी अमरावती एक्सप्रेसने आम्ही परत घरी जाणार आहोत.